तर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर 5 उमेदवारांमध्ये सध्या लढत रंगते आहे. मुंबई शिक्षकच्या जागेसाठी भाजपाकडून अजित पवार गटाचा उमेदवार देण्यात आला आहे. तर भाजपचे शिवनाथ दराडे आणि दादा गटाच्या शिवाजी नलावडे यांच्यामध्ये देखील ही लढत आहे. तर शिंदेगड पुरस्कृत शिवाजी शेंडगे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. ठाकरे गटाकडून जमो अभ्यंकर तर शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे देखील मैदानात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजी नलावडे सध्या आमच्या सोबत आहे. सर, आज मतदान प्रक्रिया सुरू आहे, काय प्रक्रिया तुमची? मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईकरांचा आणि शिक्षकांचा शिक्षक मित्र म्हणून ज्यावेळेला मी मैदानात उतरलो आणि त्यावेळेला मुंबईकरांनी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि आज मुंबईच्या सर्व 36 मतदान केंद्रावर आमचे सगळे मतदार प्रामुख्याने आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते हे सगळे वेळेवर आले आणि मतदारांना मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाजूने मतदान करण्यासाठी येत आहेत. काही लोकांनी सगळ्या मतदान केंद्रावर पहिले 5 पोल हे माझे सगळे मतदार आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं आणि मुंबईमध्ये अत्यंत छान असं वातावरण आहे आणि मुंबईच्या शिक्षकांना एवढे वर्ष सहन केले आणि आता हे जुने कोणी लोक आणि ज्यांचा इतिहास संघटनेच्या विरोधात आहे, शिक्षकांच्या विरोधात आहे, शासकीय निर्णय विरोधात घेतले, मागच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा 18 वर्ष राहूनही काम केलं नाही, याच्याबद्दल लोकांच्या मनात रोष आहे आणि